देन तुमच्याकडे कम्प्युटर इंजिनियर्स का बेसिकली तीन चार कम्प्युटर जे बसले होते त्यांना कोरिलेट करून देण्याकरता की व्हॉट आर वी टॉकिंग दिस इफ यू नो दिस वर्ड इन एडिटन्स इन कम्प्युटर्स यू विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट आय मीन सो दे गॉट इट अच्छा असा आहे का ते सो दॅट बिकम्स अ न्यूमॅनिक प्रॉब्लेम सांकेतिक शब्द झाले कारण हे उदाहरण नाही लिहिले का तुम्ही दही दही ही जी वस्तू आहे ती याचं म्हणण्याचं मूळ कारण काय लिहा दही त्याच्या आधी दूध दही डाव्या चालली त्याच्या उजव्या त्याला दूध दुधाचं कारण कोण आहे तुमच्याकडे म्हैस पकडा मग म्हशीचं कारण क्वेश्चन मार म्हशीचं कारण होईल म्हणजे म्हैसीची आई म्हशीचं कारण नाही म्हणजे दुधाच्या नंतर गवळी घ्यायला पाहिजे आणि मग म्हैस घ्यायला पाहिजे आई दुधाचं कारण नाही दुधाचं कारण सुद्धा गवळ दुधाचं ट्रान्सपोर्टेशन इज बेसिकली दुधाचं गवळ नाही नाही दोहणारा नाही पण दोन सुद्धा करेल कशाचं तर दूधच नसेल तर हा दुधाचंच दोहन म्हणजे दुधाचंच दोन आहे ना ते दूध तर असलं पाहिजे ना दूध रहित म्हणजे दोन करून काय फायदा सो अल्टिमेटली यू फॉलो लाईक दॅट इज वाय दॅट इज अ बिगर थिंग की कार्य कारण ही जी चेन आहे ती चेन एका लिमिट मध्ये जाऊन बंद होते मागे यू कॅनॉट इन्फिनिटली प्रोसीड इन द बॅकवर्ड डायरेक्शन फ्रॉम द अल्टिमेट कार्य व्हॉट वी हॅव सीन दुसरा प्रश्न असा असतो हे जे कार्य कारण यांच्यामधला जो संबंध आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे संबंध आहे एक ज्या वेळेला कार्य घडलेलं नसतं त्यावेळेला त्याचा अंतर्भाव कारणामध्ये असतो यस ओर नो म्हणजे दही हे दुधाने असणं आवश्यक आहे तेव्हाच दुधातून दही निघेल आणि वेन यू सी म्हणजे कार्याचा कारणामध्ये अंतर्भाव 100% असतो कार्य अस्तित्वात येण्याच्या पूर्वी कार्य अस्तित्वात आल्यानंतर देन वी डोंट वरी अबाउट इट एक्झिस्टन्स इट इज अ सेपरेट एक्झिस्टन्स इन इट सेल्फ यस ऑर नो जस्टिफाईड आणि आता इकडनं बघा दह्याचं अस्तित्व दुधामध्ये त्याचं अस्तित्व होण्याच्या आधी निश्चित असतं हे आपण ऐकलं मानले व्हॉट अबाउट दही दूध वन्स द इफेक्ट इज अचीव्ह व्हॉट अबाउट द कॉज नाउ द दूध इज लाइकली टू स्टॉप इट्स एक्झिस्टन्स यस ऑर नो ऍब्सोल्युटली But what about maize and dudh? This is त्याच्यामध्ये ही रिलेशनशिप दोन प्रकारची की आवश्यक नाही की कारण आपलं एक्झिस्टन्स कार्यामध्ये पूर्ण टाकून देईल इट विल इट कॅन मेंटेन इट्स आयडेंटिटी और इट कॅन स्टॉप इट्स आयडेंटिटी डिपेंडिंग ऑन व्हॉट इज अचीव्ह नाही लक्ष नाही लक्ष आता जसं कम्प्युटर आहे कम्प्युटर हे कार्य आहे कम्प्युटर हे कार्य अस्तित्वात येण्याकरता कारण काय आहे हा सुद्धा करतोय इथे जो दिसतोय नॉट फर्स्ट इकडे मागे न करतो हे ते कम्प्युटर हे आपण काय हे पंख हे जे पंख आहे हेच कार्य
पण हे कार्य अस्तित्वात येण्याकरता काहीतरी कारण असेल. आणि तुम्हाला काय दिसत आहे ते सोडा ना, बाकी नाही नाही अरे नाही नाही हवा पण नाही म्हणजे जे ब्लेड्स ब्लेड सुद्धा अस्तित्वात येण्याकरता काय लाईक इट इज बेसिकली व्हॉट इज द मटेरियल त्याला म्हणतात उपादान कारण. उपादान कारण ते नाही म्हटलं का तुम्ही आहे ना उपादान कारण. उपादान कारण म्हणजे काय म्हणजे देव घेणे जवळ घेणे याला म्हणतात उपादान कारण. म्हणजे कुठल्याही कार्य घडवून आणण्याकरता काही गोष्टींचा संयोग होणं आवश्यक आहे. एक तर संयोग होणं आवश्यक आहे किंवा काही गोष्टींचा वियोग होणं आवश्यक आहे. वियोग केव्हा होतो? बेटर एक्झाम्पल कुठली ड्रायव्हरचा इव्हेंट करतो मला थोडं नाही. वियोग म्हणतात बेसिकली इट इज सी द फर्स्ट इज अबाउट कॉम्पोजिशन. म्हणजे ते आकाशवाणीमध्ये काम करतात. आकाशवाणीमध्ये एक गाणं समजा बनवा एक कार्य गाणं एक कार्य तर किती लोकांना जवळ घ्यावं लागतं तुम्हाला? ते झाले त्यांचे इमिजिएट रिझल्ट. त्याला म्हणतात उपादान कारण. की तुम्ही म्युझिशियनला घ्याल, तुम्ही तबलजीला घ्याल, तुम्ही गायकला घ्याल, तुम्ही इन्स्ट्रुमेंट सगळे एक एक जवळ आले यांचा संयोग झाला एक गाणं बनतो. याला म्हणतात कॉम्पोजिशन. आई आणि बाळ पण होतात असते नाही आपण येऊ त्याच्यावर. माझ्या एक्झाम्पल लक्षात आलं आकाशवाणीचं. समटाइम्स इट इज वियोग ऑल्सो. लाईक वी वर टॉकिंग अबाउट इन द मॉर्निंग सेशन क्रिएटिंग दक्षिणामूर्ती. दक्षिणामूर्तीची मूर्ती आता तो वियोग करेल एक दगड घे आणि त्यातून काही दगडांना पुढे. सो दॅट इज वियोग. दॅन इट विल गिव्ह अ शेप. त्याला म्हणतात डिकम्पोजिशन. Sometimes decomposition is the parts are separated from a larger thing and then it is shaped in such a fashion that it is what you want. So that is decomposition. Composition is what like sanyog we have to get. These are referred to as upadan karan. त्यांचा जवळ म्हणजे त्यांना एकतर त्यांच्यापासून दूर घेणं किंवा म्हणजे त्यांच्यावर क्रिया करावी लागते. उपादान कारण किंवा समवाय कारण. समवाय म्हणजे कंपोजिशन. वियोग म्हणजे असमवाय नाही. कंपोजिशन डिकम्पोजिशन इज बेसिकली उपादान. इट इज वन ऑफ द सेम थिंग. अच्छा असमवाय नाही नाही दॅट इज नॉट असमवाय. आलं का लक्षात? सो द कार्य विच इज अचीव द पार्ट्स इन्वॉल्व्ड इन दॅट आर बेसिकली उपादान कार्य. सो दॅट बिकम्स अ होल दॅट इज अचीव्ह दॅट इज द अल्टिमेट व्हॉट वी गेट. अँड इन्स्ट्रुमेंट्स विच आर यूज इन अचीविंग दॅट. इन्स्ट्रुमेंट मीन्स त्यांना जवळ घेऊन तुम्हाला ते कार्य करावं लागतं. त्यांचा संयोग घडवून आणावा लागतो. त्या संयोगानंतर म्हणजे तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापराल त्याचं काम नाही आहे. त्याचं नाही म्हणत दॅट इज समथिंग एल्स. त्या सगळ्यांचा संयोग घडून आणणे जे पार्ट्स आहे. जसं कम्प्युटर घेतला असेल तर तुम्हाला प्रिंटर आणावं लागेल, तुम्हाला स्क्रीन आणावं.